वर्षी मी हे सामाजिक आणि राजकीय कार्याचा एक वारसा हा माझे वडील आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या विचाराने या ठिकाणी काम करत मी घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या एक मनामध्ये आदर्श आणि तो काँग्रेस पक्षाचं असणारे जे देशाचे सामाजिक बंधुत्वाचे जे विचार आहेत हा कैलासवशी यशवंतराव चव्हाण साहेब, कैलासवशी यशवंतराव मोहिते वसिंदादा देशाच्या ज्येष्ठ नेत्या ज्यांनी देशासाठी त्याग केला, असे स्वर्गीय इंदिराजी गांधी आधुनिक तंत्रज्ञानाचं क्रांती घडवणारे आपल्या देशाचे तरुण देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी ह्या मंडळींच्या विचाराने आज या महाराष्ट्रामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये माझं काम हे चालू आहे. खरं सांगायचं म्हणलं तर मी शैक्षणिक क्षेत्रातही काम करतो, क्रीडा क्षेत्रात मी सक्रिय आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना कल्पना असेल की क्रिकेट आणि फुटबॉलच्या खेळांमध्ये माझी आवड आहे, रुची आहे. मी राष्ट्रीय राज्यपातळीवर या खेळांमध्ये खेळलेलो आहे. मी त्याचबरोबर अखिल भारतीय फुटबॉल संघाचा उपाध्यक्ष पदाधिकारी म्हणूनही काम करण्याची मला संधी या ठिकाणी मिळालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मी भारतीय विद्यापीठाच्या शालेय शिक्षणाचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून सुरुवातीला अत्यंत तरुण वयामध्ये काम मी केलं. शालेय शिक्षणाचा कारभार सांभाळत असताना मी भारतीय विद्यापीठाचं प्रशासन आणि उच्च शिक्षणाची कामकाज पाहायला सुरुवात केली आणि गेल्या 15-20 वर्षातला हा अनुभव मला पाहता आता भारतीय विद्यापीठ जी देशातली एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत आज त्याच्या विद्याशाखा पसरलेल्या आहेत. तिथे मी आज सेक्रेटरी व कुलगुरू ग्रुप म्हणून त्या भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीचं काम मी या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर आज अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना एक क्रीडा असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, मी नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक समितीचाही अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय. आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक ज्येष्ठ कलावंतांना आणि तरुण कलावंतांना या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे त्यांच्या कार्याचा. अशा सगळ्या क्षेत्रात काम करण्याची मला तरुण वयात संधी मिळाली. त्याचा वापर महाराष्ट्रातल्या विशेषतः सांगली आणि पलूस कडेगावच्या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी करण्याचा हा माझ्या मनामधला एक ध्येयवाद आहे आणि त्यासाठी मी आज समाजामध्ये काम करत आहे. मला काही प्रश्न काही लोकांकडनं विचारण्यात आले या फेसबुक लाईव्हमध्ये, त्यात आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कसे वातावरण आहे. मी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जवळजवळ 6-6.5 वर्ष मी महाराष्ट्रात काम केलं आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाण्याची मला संधी मिळाली आणि माझं सुदैव असं मी म्हणेल की महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असतानाही मला काम करण्याची संधी मिळाली आणि विरोधी पक्षाचा म्हणजे सत्ता गेल्यानंतर एक युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करण्याची संधी मला मिळाली. खूप काही शिकायला मिळालं, पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही एक संवाद पदयात्रा 550 किलोमीटरची काढलेली होती. जवळजवळ 11 जिल्ह्यांमधून आम्ही पायी चालत गेलो. यातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांताचे विषय कळले, तिथल्या लोकांच्या भौगोलिक, सामाजिक, इतर ज्या राजकीय परिस्थिती त्याचा अभ्यास माझा झाला आणि या अभ्यासाचा अनुभव घेताना मला असं लक्षात आलंय की जे काय आता गेल्या वर्षभरातही मी आमदार म्हणून विधानसभेत आहे, तिथल्या लोकांची माझी जी हितगुज होती, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते तिथं हितगुज होती की महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अत्यंत पोषक वातावरण आहे आणि आज जे काही भाजप सरकारचं कामकाज गेल्या 5 वर्षात देशात राज्यात चालू आहे त्या कामकाजावर प्रचंड नाराजगी देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची आहे आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांची जास्त मला दिसून येते. कारण विशेषतः शेतकरी हा असं म्हणलं जातं लाखोंचा पोशिंदा आहे. या पोशिंद्याला या शेतकऱ्याला विसरण्याचं काम आणि ठेचण्याचं काम दुर्दैवाने भाजप सरकारकडनं या 5 वर्षात झालेलं आहे. एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे शेतीमालाला योग्य पद्धतीचे भाव मिळत नाही, तिसरीकडे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरीच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महागाई वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा त्रास असताना आज सरकारकडनं कुठली मदत
आज लोकांना मिळत नाही आणि जे काही गोष्टी आहेत समाजामध्ये होणार आहे, मग ते नोटबंदीचा त्रास झालेला असेल, जीएसटीचा त्रास झालेला असेल, या सगळ्या गोष्टींमधनं महागाईचा त्रास असेल, सर्वसामान्य लोक नाराज आहेत. मला म्हणून म्हटलं की आज काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काय आघाडी होती त्या आघाडीच्या माध्यमातून मला वाटतं सेक्युलर विचारधारेला पुन्हा एक ताकद वेगळ्या जोमाने मिळेल. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की लोकसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा या जास्तीत जास्त राहतील आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी हा नंबर वन पक्ष राहील. आगामी निवडणुकांच्या मध्ये विकास, रोजगार, राफेल, भ्रष्टाचार हे मुद्दे मागे पडलेले आहेत असे आपल्याला वाटते का? खरं सांगायचं म्हणलं तर प्रथमतः या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी पुलवामामध्ये जी घटना घडली, अत्यंत दुर्दैवी वाईट घटना घडली, ज्याच्यात आपले देशाचे शूर वीर जवान हे शहीद झाले, त्या जवानांच्या प्रति मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. आणि त्या पुलवाम्याच्या घटनेनंतर, म्हणजे पुलवामाची घटना घडली या मागच्या 4.5-5 वर्षामध्ये अनेक देशामध्ये आतंकवादी हल्ले घडले ज्याच्यामुळे आपले सर्वसामान्य नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागली, जवानांना किंमत मोजावी लागली आणि हे देशाला सुरक्षितेच्या दृष्टीने बसणारे हे धक्के, त्या घटनेनंतर जे काही भारताच्या जवानांनी जे त्याला प्रतिसाद दिला, चोख उत्तर देण्याचं काम केलं, आज मी दुर्दैवाने म्हणेल की त्याच्यावर सत्ताधारी पक्ष हे राजकारण करू लागलेले. खरं आपल्या देशाच्या सर्वच नागरिकांना वाटतं की देशाचं सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे की आज देशाचा प्रत्येक नागरिक, आम्ही स्वतः काँग्रेस पक्ष हे सगळेजण आम्ही जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण जे काही प्रतिसाद प्रतिउत्तर म्हणून आज जवानांकडनं हल्ले झाले हे सगळे एका दुःखद पार्श्वभूमीवर होते, त्याची विसर देशाच्या कुठल्याही नागरिकाला पडता कामा नाही, कुठल्या राजकीय पक्षाला त्याची विसर पडता कामा नाही की 44 जवानांचे शहीद झाल्यानंतर हे झालेले. आणि म्हणून कुठेतरी असं काही लोकांना वाटत लागलेले की जे 5 वर्षातले मूळचे मुद्दे, मग महागाईचा मुद्दा असेल, जीएसटी नोटबंदीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा आज जे हाल अपेक्षा चालू आहे त्याचा मुद्दा असेल, किंवा सर्वात महत्वाचा जो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे की जी इकॉनॉमी आपली खालवर आज खालवलेली आहे, त्या इकॉनॉमीमुळे बढते उद्योगधंद्यांमुळे जे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरुणांचा, त्यावर कुठेतरी आज ते मुद्दे कमी झालेत का असं एक चर्चा होऊ लागली. पण मला असं वाटतं की 5 वर्षाचा त्रास जो लोकांना झालेला आहे, जे काही लोकांचं शोषण झालेलं आहे ते लोक सदासदी विसरणार नाही आणि ह्या मागच्या आठवड्यातल्या घडामोडींचे सुद्धा दखल घेत, म्हणजे माझा खात्री की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या देशातली जनता, सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे, ती योग्य पद्धतीने निश्चितपणे त्या बाबतीतलं निर्णय घेतील अशात मला कसली शंका आहे. भाजप शिवसेना, तिसरा प्रश्न मला जो विचारला की भाजप शिवसेनेच्या युतीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला तोटा होईल असं आपल्याला वाटते का? भाजप शिवसेनाची आघाडी यापूर्वी गेले 20 वर्ष सातत्याने होत राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास आपण पाहिला तर जवळजवळ 85-90 काळापासून दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम केलेलं आहे. परंतु आपण जर मागच्या 25-30 वर्षाचा इतिहास पाहिला तर नेहमीच महाराष्ट्राच्या लोकांनी, सर्वसामान्य जनतेने या जातीयवादी शक्तींना बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम केलं. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणूनच 25-30 वर्ष काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करण्याची संधी लोकांकडून मिळालेली आहे. आणि म्हणून हे काय आव्हान नवीन नाही. शिवसेना भाजप कुठल्या थरावर जाऊन निवडणुकीला सामोरे जातील ह्याच्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण सत्ता मिळवण्यासाठी ही मंडळी काही करू शकतील, काही करतील अशी एक शंका आणि भीती सुद्धा देशाच्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये. पण मला ह्या माध्यमातून स्पष्टपणे सांगायचं की काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून आज काँग्रेस पक्षाचे पक्ष आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि हे भाजप शिवसेनेचं जे काही पुन्हा एकदा एकत्रितपणे येऊन लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम चालू आहे त्याला आम्ही चोखपणे उत्तर देऊ. मूळ मुद्दा असा आहे की शिवसेना हा भाजपला मित्रपक्ष म्हणतं, सत्ताधारी पक्ष म्हणतं, परंतु गेल्या 5 वर्षात सर्व महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले की शिवसेने कसा आरोप प्रत्यारोपाचं नाटक हे
ते भाजपच्या विरोधात केलेले आहे. म्हणजे एखाद्यानी तू मारल्यागत करायचं, मी रडल्यागत करायचं, अशा प्रकारचं एक नाटक ह्यांनी 5 वर्ष खेळवलं ह्याचाही विचार महाराष्ट्रातल्या लोकांना होणार नाही. आणि अशा फसव्या दोन्ही या राजकीय पक्षांना, या अभद्र अशा युतीला महाराष्ट्राची जनता पाठबळ देणार आहे असं माझा विश्वास आहे. महाराष्ट्रातील महाआघाडीबाबत अजूनही काही निर्णय झाले नाही. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आघाडी असावे की नसावे, महाराष्ट्रातल्या महाआघाडीबाबत निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खासदार राहुलजी गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतलेला आहे. आणि दोन्ही पक्षांची आघाडी ही झालेली आहे. जागा वाटपामध्येही जवळजवळ 90-95% निर्णय झालेले आहेत. काही जागांचं थोडीशी अजून चर्चा चालू असेल. पण मला असं वाटते की अधिकृतपणे घोषणा ही लवकरच होईल. नुकतंच नांदेड आणि बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संयुक्त सभाही या ठिकाणी दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या आहेत. आणि म्हणून आघाडी बाबतीत कसली शंका नाही. बहुजन वंचित आघाडी आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आणि सेक्युलर विचारधारेला, जो मनुवादला विरोध करणाऱ्या विचारधाराची, जातीवादी शक्तींना विरोध करणारी जी विचारधारी आहे त्याच्या पाठीशी राहावं, प्रकाश आंबेडकरजी साहेबांनी या ठिकाणी काँग्रेस सोबत राहावं अशी महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझं एक इच्छा आहे. माझी त्यांना विनंती आहे, आग्रहाची विनंती. आणि ह्या बाबतीत त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी माझी प्रांजळ इच्छा राहणार आहे. कारण त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर निश्चितपणे त्याचा फायदा हा धर्मांतर शक्ती म्हणजे RSS भाजपला होईल असं मला दुर्दैवाने सुद्धा या ठिकाणी नमूद करावं लागेल. मला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर साहेब ह्यातनं योग्य निर्णय घेतील आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सोबत राहतील. राज ठाकरे एकेकाळी ह्याच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फार कौतुक करत होते. परंतु त्यांनाही लक्षात आले की मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी खोर फसवणूक ही देशाच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी झालेली आहे. आज महाराष्ट्राचे एका पक्षाचे प्रमुख नेते म्हणून, ज्येष्ठ नेते म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा, मला असं वाटतं की त्यांनी परखडपणे आपली भूमिका, ज्यांनी देशाचं शोषण केलं, लोकांचा त्रास दिला, त्या बाबतीत त्यांच्या विरोधातल्या बाबतीत घ्यावी. आणि कुठेतरी या ठिकाणी मला वाटतं त्यांनी त्यांचा स्टँड क्लिअर करावा अशी निश्चितपणे प्रांजळ माझं मत राहील. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यायचं की नाही हा वैयक्तिक त्यांचा निर्णय राहील, काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा राहील. त्याच्यावर मी बोलणं उचित राहणार नाही. गेल्या 5 ते 7 दिवसात होणाऱ्या राजकीय हवा बदल्याच्या बालकोट हल्ल्यानंतर मोदी यांच्या पुन्हा मतदारांना पकड मिळालेली आहे असं काँग्रेस ह्याला कसं सामना करणार असा एक मला प्रश्न विचारण्यात येतात. मला असं वाटतं की मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की ज्या 5-7 दिवसातल्या घटना आहेत ह्या एका दुःखद पार्श्वभूमीवर आहेत. आपले 44 जवान शहीद झाले, त्यांची हत्या करण्यात आली आणि संपूर्ण देश दुःखाच्या छायात होता. त्याला प्रतिउत्तर द्यावं जवानांनी ही देशातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती. जवानांनी ते धाडसानी केलं म्हणून जवानांच्या धाडसाला निश्चितपणे आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे. परंतु त्याच्यावर राजकारण होऊ नये. कारण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या देशाचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेस आपल्या भारत देशाला कुणी डिवचण्याचं पाप केलं त्यावेळेस त्याला प्रतिउत्तर देण्याचाही निर्णय पंडित नेहरूंनी घेतला, इंदिराच्या गांधींनी तो 2 वेळा घेतला होता. चीन विरुद्ध आपलं युद्ध झालं तेव्हा त्यांनी अतिक्रमण किंवा आक्रमण केलं. पाकिस्तानचं ज्यावेळेस काही अशाच प्रकारचे काही कृत्य झालं त्यावेळेस इंदिराजींनी एक दुर्गा मातेचं रूप त्या ठिकाणी स्वीकारून, खुद्द अटल बिहारी वाजपेयींचे शब्द होते, त्यांनी या देशाचं संरक्षण केलं, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून ह्यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेस आपण ह्या ठिकाणी असे प्रकार आक्रमण भारतावर झाले त्या त्यावेळेस देशाच्या नेतृत्वाने असेल किंवा जवानांनी असेल, मी म्हणजे जवानांचं अधिक महत्व आहे की जवानांनी त्याला चोख उत्तर देण्याचं काम केलं आणि त्याचं राजकारण होणे ही माझी देशाचं एक नागरिक म्हणून माझं एक प्रांजळ मत आहे, नम्र माझं मत आहे की ह्या गोष्टीचं राजकारण कुठल्याही पक्षाने करू नये. निश्चितपणे जर कुठला पक्ष, सत्ताधारी पक्ष त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे ते त्यांना अंगले ठेवेल, कारण हे लोकांना मान्य होणार नाही आणि ते त्यांनी करू नये अशी एक प्रांजळ मत निश्चितपणे या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. आणि ते होऊ नये, ज्या पार्श्वभूमीवर घडले त्याच्यावर राजकारण करू नये
असं माझं प्रांजळ मत राहील. मला असं वाटत नाही की ह्या 6-7 दिवसाच्या घडामोडींमुळे काही लोकांचा कौल काही बदललेला आहे. मी म्हणल्याप्रमाणे 5 वर्षातलं जे काही नुकसान देशाचं झालेलं आहे, अर्थव्यवस्था जी नासडली, लोकांचं, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, महिलांचं, सर्वसामान्य नागरिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते काही जनता सदासरी विसरेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, मांडलेली अर्थव्यवस्था या देशामधील प्रमुख प्रश्नांवर काँग्रेसचं काय उत्तर आहे? बेरोजगारी बाबतीमध्ये आता नुकतंच राहुलजींनी म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना मिनिमम इन्कम गॅरंटी ही योजना त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही योजना फार क्रांतिकारी योजना आहे. आणि मला वाटतं काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर राहुलजी खुद्द लक्ष घालून या योजनेचा लाभ देशातील तरुणांना, विशेषतः बेरोजगार तरुणांना देण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. आणि मिनिमम गॅरंटी इन्कम म्हणजे कुठे ना कुठे एखादा तरुण सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, जर त्याला नोकरी व्यवसाय करता येत नसेल काही कारणामुळे, तरी त्याचं प्रपंच कुटुंब संसार झालं पाहिजे या दृष्टीने राहुलजीने क्रांतिकारी धाडसी पाऊल हा निर्णय घेतला आणि त्याचा काँग्रेस पक्ष निश्चितपणे अंमलबजावणी करेल. बेरोजगारीची अवस्था सध्या देशातली फार वाईट आहे. मी सांगितल्याप्रमाणे इकॉनॉमी ढासळली, उद्योगधंदे जीएसटीमुळे, चुकीच्या धोरणामुळे बंद झाले आणि नवीन उद्योग तयार होत नाही आहेत. अशा परिस्थितीत जी काय देशाची अर्थव्यवस्थेचे आणि एकंदरीत राजकीय अस्वस्थता आहे त्याच्यामुळे तरुणांना आज रोजगार उपलब्ध होत नाही. या बाबतीत मला वाटत होतं की देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ, पण ते न होता केवळ काय हजारोंमध्ये दरवर्षी लोकांना, तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. कुठेतरी घोर पसंत तरुणांची झालेली आहे, त्यावर तरुणांना ताकद देण्याचं काम आणि धोरण हे काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात निश्चितपणे या ठिकाणी आणणार आहे. शेतकऱ्यांबाबतीमध्ये आज शेतकऱ्यांना हा मी म्हटल्याप्रमाणे लाखोंचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगू, शेतकरी जगला तर देश जगेल असं एक म्हण आहे. आणि आज आजही 65-70% देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उलाढालीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ह्या शेतकऱ्यांना डावलं जातं, त्यांच्या भावनांची कदर केली जात नाही, सर्वात मोठी शोकांती सध्याच्या सरकारची. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करायची की काँग्रेस पक्ष जसे बोले तसे चाले. काँग्रेस पक्षाची सत्ता ही राजस्थानमध्ये आली, मध्य प्रदेशमध्ये आली, छत्तीसगडमध्ये आले आणि केवळ मंत्रिमंडळाची शपथ झाल्यानंतर 2 तासाच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा धाडसी निर्णय हा मध्य प्रदेश सरकारने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेला होता. आणि तेच राहुलजी येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्रात देशाचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी करतील असा विश्वास सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना आणि तो मोठा दिलासा मिळेल. आपण पाहतात की एक धाडसी पाऊल 2009 साली सोनियाजींच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं होतं. जगाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही की तब्बल 70,000 कोटीची कर्जमाफी या ठिकाणी देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आली. आणि आज त्याचाच कुठेतरी फायदा हा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिला गेला मिळतोय असं म्हणतच वेळ ठरणार नाही. प्रियंका गांधी यांच्या राजकारणातली सक्रिय सहभाग आहे आपण कशा अर्थाने पाहू? निश्चितपणे आदरणीय प्रियंकाजी गांधींचं काँग्रेस पक्षामध्ये आगमन हे स्वागताचं आहे, आनंदाचं आहे. प्रियंकाजींचा काँग्रेस पक्षामधला सक्रियपणे रोल हा कसा घ्यावा हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेला आहे. निश्चितपणे मला खात्री की नवं चैतन्य काँग्रेस पक्षाच्या नवी ऊर्जा ही राहुलजींच्या पाठोपाठ आज या ठिकाणी देशभरात निर्माण होईल. मला खात्री की त्यांच्या आगमनामुळे तरुणांना, महिलांना एक आपला आवाज मिळेल असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या 4.5 वर्षाच्या कार्याबद्दल आपलं मत काय आहे? फडणवीस सरकार न म्हणता ह्याला आपण फसवणी सरकार म्हणायला पाहिजे, कारण महाराष्ट्रातल्या लोकांना फसवण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारकडनं झालेलं आहे. आपण आठवत असाल की मराठा आरक्षणच्या बाबतीत 4.5 वर्ष मराठा समाजाला तीव्र आंदोलन करावी लागली, मुखमोर्चे काढावे लागले. मराठा मोर्चाने शांततेने या ठिकाणी हे मोर्चे महाराष्ट्रातनं काढले. त्यानंतर धनगर समाज आज तडफडतोय, मुस्लिम समाज आज तडफडतोय. या दोन्ही समाजाच्या बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. आणि कुठेतरी सरकार आज कठोरपणे म्हणजे आज क्रूरपणे ह्या समाजाला न्याय देत नाही. मराठा आरक्षणावर सुद्धा आरक्षणाबाबतीत जो निर्णय घेतला
तो अक्षरशः शेवटच्या घटकाला निवडणुकीच्या तोंडाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला. म्हणजे कुठेतरी केवळ पाणी पाजण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि मराठा आरक्षण ही सदस्यही मिळाले नाही, 44 मुकमोर्चे गेले, अनेक तरुणांना आपला बळी द्यावा लागला, मग हे मराठा आरक्षण अशा आंदोलनामुळे आपल्याला मिळालं ह्याची विसर सुद्धा सरकारला पडता कामा नये ही माझी तीव्र इच्छा. अजून धनगरांना, धनगर समाजातल्या आमच्या बांधवांना न्याय द्यायचं आहे, मुस्लिम समाजातल्या आमच्या बांधवांना न्याय द्यायचं आहे, आणि ते सुद्धा राज्य सरकार लवकर करावं अशी माझी या ठिकाणी नम्रपणे इच्छा. भ्रष्टाचाराचे आरोप राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांवर आहे. हे सरकार इथं निर्लज्ज आहे की कुठल्याही मंत्र्यावर कसल्याही बाबतीतली कारवाई करायला तयार नाही. आणि हे सर्वात मोठी शोकांतिका आहे, याची जाणीव लोकांना आहे. या सरकारने परवाही बजेट मांडलं गेलं, बजेटमध्ये आपण नुसते फसवे फुगोटे आकडेवारी करतो आणि प्रत्यक्ष काम शून्य अशी अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांबाबतीत या ठिकाणी ग्रामीण भागाबाबतीत आज राज्य सरकार काय करायला तयार नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही, चारा छावणी उभा करायला तयार नाही. आज हे सगळं सरकार सर्व पातळीवर फेलियर झालेले असं माझं प्रांजळ मत आहे, लोकांचं मत आहे. आणि म्हणून हे सरकार सर्व ठिकाणी अपयशी ठरलेलं असं निश्चितपणे माझं मत आहे. आजच्या महाराष्ट्र स्वर्गीय पतंगरावजी कदम यांना मिस करतोय. आपल्या राज्यस्तरावर काम करताना बाबींची उणीव जाणवते. निश्चितपणे मी म्हणजे एक कदम साहेबांचा मुलगा म्हणून आणि पलूस कडेगावाच्या मतदारसंघातला एक नागरिक कार्यकर्ता म्हणून त्यांची उणीव प्रचंड मोठ्या प्रमाणात मला भासवते. येणाऱ्या 9 तारखेलाच पतंगराव कदम साहेबांचं पहिलं वर्ष श्राद्ध या ठिकाणी होणार आहे. आणि केवळ मीच नाही, पतंगराव कदम साहेबांनी शून्यातनं आपल्या आयुष्याची उभारणी केली. एका दुष्काळी गावात 300 लोकवस्ती असणाऱ्या गावामध्ये त्यांनी त्यांचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतला. त्यांना शिक्षणासाठी स्वतःच्या खूप धडपड करावं लागली, खूप संघर्ष करावा लागला. ज्या गावात जन्म होता तिथे शेतीला तर लांबच प्यायला पाण्याची व्यवस्था नव्हती. आणि बिनचपल्याचे पायी चालत त्यांनी त्यांचं 7 ते 8 किलोमीटर पायी चालायचे त्यांनी त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण घेतलं, माध्यमिक शिक्षण घेतलं. कर्मरानांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवावं शिका योजनेअंतर्गत ते शिकले. म्हणजे दिवसभर काम करायचे, रात्री शाळा करायची, अशा योजनेतले ते विद्यार्थी. आणि 62 साली पुण्यात वाडे कॉलेजला येऊन त्यांनी टीडी केलं, ट्रकमध्ये बसून आले. पुण्यात कुणाची ओळख पळत नव्हती, कुणाचा पाठिंबा नव्हता. आणि मग रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. फार खडकर असं त्यांचं जीवन होतं. गरिबी त्यांनी सोसली, गरिबीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना भोजनांना काय त्रास होत होते त्यांनी सोसलं. आणि म्हणून त्यांनी मनात जिद्द बागडली होती की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, बहुजन समाजाचा विकास करायचा असेल तर मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ह्या हेतूने 62 साली केवळ वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली, भारतीय विद्यापीठाची सुरुवात केली. 4 वर्ष ते इंग्लिश, मॅथ्स अँड सायन्सची परीक्षा घेत होते, स्कॉलरशिप एक्झामिनेशन. 68ला पहिली शाळा पुण्यामध्ये झोपडपट्टीतल्या मुलांसाठी सुरू केली. त्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक तेच, शिक्षक तेच आणि कारकुनी तेच. असं ते एक शिक्षकी शाळा ही त्यांनी 13 विद्यार्थ्यांना सुरू केली आणि आज त्या विद्यार्थी शाळेमध्ये 5000 विद्यार्थी शिकतात. सांगण्याचा हेतू असा, फार एक संघर्षमय जीवन त्यांनी जगलं. सहकार क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचे सदस्य यशवंतराव मोहिते भाऊंच्या आशीर्वादाने तिथे झाले आणि गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी ही योजना त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवली. अशा अनेक योजना केल्या, बँक सुरू केली, कारखाना सुरू केला, सुगृहिणी उभे केले, मतदारसंघाचा विकास घडवला आणि भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचे दरवाजे गरिबांना खुले केले. आज मला अभिमान वाटतो या संस्थेचा सेक्रेटरी की 200 हून अधिक कॉलेजेस आणि शाळा भारतीय विद्यापीठाच्या चालू आहेत. 10,000 प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिवार भारतीय विद्यापीठाचा आहे. सर्व जाती धर्मातले लोक भारतीय विद्यापीठामध्ये काम करतात, आनंदाने काम करतात. आज लाखो विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, लाखो विद्यार्थ्यांना फी सवलत या ठिकाणी दिलेली आहे, गरीब विद्यार्थ्यांना. आणि पतंगरावजी कदम साहेबांनी केवळ हे लोकांना मदत व्हावी, लोकांना शिक्षण मिळावं, कुठेतरी लोकांच्या चुली पेटावं म्हणून ह्या सगळ्या संस्था ते वाढवत गेले आणि उत्तम चालवले. आज मला अभिमान वाटतो की संस्था नुसती वाढवली नाही तर आज प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेज उत्तम चालवलं जातं. नॅकमध्ये A+ रँकिंग मिळालेलं आहे. अशा फार कमी युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांना A++ रँकिंग आहे. या ठिकाणी NRF मध्ये रँकिंग आहे. म्हणजे गुणवत्तेबाबतीत रिसर्चमध्ये आज संस्थेचं, युनिव्हर्सिटीचं काम उत्तम चालू आहे. आणि अशा संस्थेच्या माध्यमातून जे साहेबांनी मिळवलं, एक आमदार म्हणून विधानसभेत जे काम केलं, मंत्री म्हणून जे काही त्यांनी काम केलं, शिक्षण मंत्री राहिले, सहकार मंत्री राहिले, उद्योग मंत्री राहिले, मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री राहिले, वनमंत्री राहिले,
या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अनेक धोरणात्मक असे निर्णय घेतले ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना झाला. आणि ह्याची कुठेतरी साहेबांच्या व्यक्तिमत्वाची आणि कर्तृत्वाची जाण ठेवून साहेबांचं एक वरप्रेम करणे अलोट असा मोठा जनसमुदाय निर्माण झाला. त्या सगळ्या लोकांना साहेबांची आठवण येते. साहेबांची कमतरता भासवते, उणी भासवते. पलूस कडेगावच्या तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात साहेबांना आज त्यांची उणी भासवते. सांगली जिल्ह्यात लोकांना उणी भासवते. काँग्रेस पक्षात सुद्धा आज मी मुंबईला गेलो कुठल्याही बैठकीला तर साहेबांची आठवण काढल्याशिवाय लोकांना राहत नाही अशा प्रकारचा स्वभाव आणि एक व्यक्तिमत्व कर्तृत्व पदकराव गदम साहेबांचं होतं. आणि माझ्या मनात आज ते माझ्या जीवनातल्या एका महत्वाच्या घटकेमध्ये एक वडील म्हणून मला मार्गदर्शन करण्याकरता मला आशीर्वाद देण्याकरता नाहीत याची खंत मला आयुष्यभर राहील. पण मला खात्री आहे की कुठे ना कुठे माझ्या वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या रूपाने परूस कडेगावच्या लोकांचे आशीर्वाद, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि तीच आशीर्वाद घेऊन साहेबांची जी काही स्वप्न आहेत महाराष्ट्राबाबतीत, समाजकारणाबाबतीत, राजकारणाबाबतीत, शैक्षणिक क्षेत्राबाबतीत ती पूर्ण करण्याचा जिद्द ही माझ्या मनामध्ये आहे ती निश्चितपणे मी करत राहील. म्हणून कुणी तर निश्चितपणे भासवते पण काम करत राहायचं हा साहेबांचा स्वभाव होता. खचून न जातं आणि त्याच पद्धतीने मीही काम माझं काम करत राहील. महाराष्ट्रामध्ये आपण युवकांचा सहभाग राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात असावा यासाठी आपल्या संघटनेचे काही धोरण व प्रयत्न आहेत. मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष 6 वर्ष होतो आणि मी महाराष्ट्रातला निवडून आलेला अध्यक्ष झालो 2 वेळा. निवडणुकीची प्रक्रिया ही आदरणीय खासदार राहुलजी गांधींनी युथ काँग्रेसचे प्रभारी असताना सुरू केली होती. मला खूप आनंद वाटतो राहुलजींचं मला विशेष अभिनंदन कौतुक करायचं की प्रक्रिया त्यांनी धाडसाने सुरू केली आणि खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे दरवाजे हे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या ठिकाणी खुले झाले. माझ्याबरोबर युथ काँग्रेसमध्ये काम करणारे अनेक असे लोक होते जे सर्वसामान्य कुटुंबातले होते, ज्यांना कसली राजकीय आर्थिक पार्श्वभूमी नव्हती. केवळ आपल्या मतदारसंघातले आपल्या विधानसभेचे लोकसभेची मतं घेऊन ते या ठिकाणी महाराष्ट्रात आणि आपापल्या जिल्ह्यात काम करत होते. आज मी पाहतो की चांगली युथ लीडरची फळी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली. मी महाराष्ट्रातल्या युथ काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहुलजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी देऊ शकलो. आज त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात ते सक्षमपणे काम करतायत. अनेक जण स्टेट लेवलला काम करतायत. अनेक जणांना आमदारकीची तिकीटे देऊ शकलो. आज या ठिकाणी सध्याचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे त्यांना सुद्धा मी माझ्या अंडर तयार करू शकलो आणि आज त्यांच्याकडेही महाराष्ट्राची युथ काँग्रेसची जबाबदारी या ठिकाणी मी सोपवलेली आहे. मला खात्री आहे की ही सगळी मंडळी चांगलं काम करतात. पण युथ लीडर्स तयार करणे हे आमच्या मनामधला एक मानस होता, राहुलजींची इच्छा होती आणि मला वाटतं मला त्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. म्हणून तरुणाने राजकारणात यावं आणि राजकारणातलं गांभीर्य आणि समाजसेवेचं ऊर्जे वृत आहे ते गांभीर्य समजून घेऊन आज समाजसेवेच्या दृष्टीने राजकारणात यावं या दृष्टीने आम्ही कुठेतरी यशस्वी झालोय असं मला मनापासून वाटतं. महाराष्ट्रात शेतकरी व लघु उद्योग करणाऱ्या लोकांसाठी आपले व आपल्या पक्षाचे काय धोरण आहे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस पक्षाने नुसतं धोरण बोलले नाही तर काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांबाबतीतलं धोरण हे अंमलात आणले. आज ज्या सहकार चळवळीचं कौतुक देशभरात केलं जातं त्या सहकार चळवळीची निर्मिती ही काँग्रेस पक्षाच्या विचारातून झालेली. त्याचे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील साहेब असतील, अनेक लोक आहेत ज्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल, वसंतदादा असतील, यशवंतराव मोहिते भाऊ असतील, ज्यांनी या ठिकाणी आज सहकार चळवळीला चालना दिली. आणि सहकार चळवळीचा चालना म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लोकांना ताकद देण्याचं काम. कुठल्याही सहकारी संस्था या सभासदांच्या मालकीचे असतात आणि सभासद बहुतांशी ग्रामीण भागातले असतात. त्या दृष्टीने आज या ठिकाणी लघु उद्योग असतील त्याला चालना दिली. आज बचत गट असतील, बचत गटांना सुद्धा ताकद देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी सरकार राज्यात आलं त्याच्यावेळी वेगवेगळी महामंडळं उभी करण्यात आली. त्या महामंडळांना सुद्धा आज वेगवेगळे फंड्स देण्यात आले. त्यातनं आज महिला असतील, शेतकरी वर्ग असतील, मागासवर्गीय समाजातले आमचे बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, त्यांना सुद्धा मोठ्या लघु उद्योगाच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षातनं झालंय. येणाऱ्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटवर आपण फोकस करायला पाहिजे असं माझंही मत आहे. खरं आता इकॉनॉमी गेल्या 2004 ते 2014 काळात प्रचंड वेगाने वाढलेली, 8 ते 7.5% GDP ग्रोथ रेट होता आणि म्हणून अनेक गोष्टी वाढलेल्या, इंडस्ट्री वाढली, रिटेल वाढली मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये.
थोडं 5-4 वर्ष ते कमी झालं, परंतु त्यामुळे जॉब क्रिएशन ही 2004-2014 काळामध्ये झालं. आणि म्हणून असं नाही की सगळ्यांनी BMBA एक्झिक्युटिव्ह व्हायचंय, उत्तम शिक्षण सगळ्यांनी घेतलंच पाहिजे. पण छोटे छोटे जे व्यवसाय आहेत, लघु उद्योग आहेत, ते ग्रामीण भागाशी संबंधित असो शहरातल्या भागातले असो, त्याला चालना देण्यासाठी ते शिक्षण आणि प्रशिक्षण देणं सुद्धा तरुणांना गरजेचं आहे. ग्रामीण भागात असं आपण पाहतो कोल्ड स्टोरेजची निर्मिती होते, या ठिकाणी सुतगिरण्या आहेत, सुतगिरण्याला लागून गार्मेंट इंडस्ट्री ह्या ठिकाणी निर्माण होते. आज कोल्ड मिल्क दुग्ध व्यवसाय, दुग्ध व्यवसायाचे प्रोडक्ट्स या ठिकाणी निर्माण होत आहेत. असे अनेक लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो, या लघु उद्योगाच्या माध्यमातूनही रोजगार उपलब्ध होतोय, शेतकऱ्यांना ताकद मिळते, म्हणून ते व्हावं अशी पुढेही ते करत राहील असे काँग्रेस पक्ष त्या बाबतीतली धोरणं आखेल हा माझा मनातला एक विश्वास आहे. मी हे जे फेसबुकचं सेशन महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसने या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी मला संधी दिली आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची. आपले बहुतांशी प्रश्न मी घेण्याचा मनापासून या ठिकाणी प्रयत्न केलात. काही प्रश्न चुकून राहिले असतील तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे निमित्त मी घेतो की आपण सगळ्यांनी यात सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि एक महाराष्ट्रातला एक काँग्रेस पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून, महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक तरुण आमदार म्हणून, आपल्या सर्वांच्या भावना समजून घेऊन त्या सातत्याने त्याला आवाज देण्याचं काम माझ्याकडून निश्चितपर्यंत होईल. सांगली पलूस कडेगावच्या मातीशी असणारं माझं गुणांमंद जिवाळा, हे रक्ताचं नातं, हे आभारी ठेवून, महाराष्ट्रातली माझी नैतिक जबाबदारी ठेवून या ठिकाणी निश्चितपणे माझं काम, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या सेवेचं काम, आदरणीय पतंगराव कदम साहेबांचं आदर्श